यंदाचा अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या अर्थसंकल्पाचा इतिहास आणि तो तयार करण्याची एकूणच प्रक्रिया अत्यंत रंजक आहे, तीच आपण आज जाणून घेणार आहोत. अर्थसंकल्प अत्यंत गोपनीय दस्तावेज असल्यानं माहिती लीक होऊ नये म्हणून ते तयार करणाऱ्या अधिकारी कर्मचारी सर्वांना 10 दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात नजरकैदेत ठेवलं जातं. त्यांना घरीही जाता येत नाही, त्यांच्याकडे मोबाईलही नसतो. छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश असतो. अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतरच ते बाहेर पडतात. वैद्यकीय आणीबाणीसाठी लॉग इन कालावधीत या ठिकाणी डॉक्टरांचं सुसज्ज पथकही असतं. एखाद्याची प्रकृती खालावलीच तर त्याला राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेतात, पण तिथंही चोख बंदोबस्त असतो आणि संबंधिताला कुटुंबियांनाही भेटता येत नाही. हॅकिंगपासून संरक्षण करण्यासाठी बजेट संबंधित माहिती असलेले सगळे कम्प्युटर एकमेकांपासून डीलिंग करतात. हलवा समारंभ ही अनेक दशकांपासूनची परंपरा आहे. अर्थसंकल्प छपाईपूर्वी सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा म्हणजे शिरा तयार करतात. त्यानंतर अर्थसंकल्पीय प्रक्रियेशी संबंधित लोक संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थ मंत्रालयात राहतात. 1950 पर्यंत बजेटची छपाई राष्ट्रपती भवनात होत होती, परंतु 1950 मध्ये बजेटचा काही भाग लीक झाला होता. त्यानंतर नवी दिल्लीतील मिंटो रोड येथे असलेल्या प्रेसमध्ये छपाई सुरू झाली आणि त्यानंतर 1980 पासून नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमधूनच छापण्यात येऊ लागला. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.